नमस्कार मित्रांनो, आज आपण स्कूल मॅपिंग ॲपच्या माध्यमाने कसे करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिले आपण स्कूल मॅपिंगचं सॉफ्टवेअर डाउनलोड करून घ्यावे, त्यानंतर त्याला ओपन करावे. ओपन केल्यानंतर स्कूल मॅपिंग यामध्ये एंटर द मोबाईल नंबर दिसत आहे, तिथं आपला HMचा मोबाईल नंबर टाकावा, जसं मी टाकला आहे. त्यानंतर शाळेचा UDIS कोड जो असेल तो टाकावा. त्यानंतर गेट स्कूल असं म्हणावं. एक काळजी घ्यावी, ज्यावेळेस आपण स्कूल मॅपिंग करणार आहोत त्यावेळेस आपण शाळेच्या इमारतीच्या बाहेर उभं राहून हे करायचं आहे. जसंही आपण गेट स्कूल म्हणूया तर खाली आपल्याला शाळेची डिटेल्स भेटेल, ते असेल डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका, विलेज, स्कूल नेम, कॅटेगरी, आणि त्यानंतर गेट लोकेशन म्हणायचं आहे. थोडंसं थांबावं, लोकेशन घेत आहे. लोकेशन घेतल्यानंतर त्यामध्ये त्याच्या सगळे येऊन जाईल, कोणत्या तारखेला किती वाजता आपण घेतलं आहे, त्यानंतर त्या ॲटिट्यूड वगैरे काय ते माहिती भेटेल. रिमार्कमध्ये काही लिहायचं नाही, फक्त त्याला सेव्ह म्हणायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली असा एक मेसेज येईल, डाटा सेव्ह झालेला आहे. त्यानंतर आपण बॅक बटन दाबावं, म्हणजे मागं यावं. कन्फर्म म्हणायचं आहे. ओके, आपण पहिले आपल्या डॅशबोर्डवर आलो आहे, जिथं आपल्याला सेंट मेसेंजर हा दुसरा टॅप दिसतो, त्याला ओके म्हणायचं आहे. त्यामध्ये अनसेंट आणि सेंट असे दोन टॅप दिसत आहे, तर अनसेंटमध्ये आपला डाटा आलेला आहे, तो आपल्याला परत एकदा सेंड म्हणायचा आहे. फाईल अपलोडेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. या प्रकारे आपला जो स्कूल मॅपिंग ही पूर्णपणे झालेली आहे. या प्रकारे आपण शाळेची माहिती किंवा स्कूल मॅपिंग करू शकतो. जोपर्यंत नो रेकॉर्ड्स फाउंड फॉर स्कूल असं येत नाही तोपर्यंत ते करायचं आहे. आता सेंडमध्ये आपला डाटा गेलेला आहे, अनसेंड रिकामं आहे. याप्रकारे आपण स्कूल मॅपिंग पूर्ण केलेली आहे. यानंतर जर आपल्याला स्कूल मॅपिंगचं ॲप लागत असेल, त्याचं लिंक मी खाली दिली आहे. त्याचप्रकारे माझा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगची माहिती दिली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद.